पाहिलं त्या कोण एवढ्या मोठ्या लागून त्याला उत्तर देणार नाही. तुम्हाला मीडियावाल्यांना तो आरोप वाटतोय, फॅक्ट आहे तो. फॅक्ट त्यांनी मांडलाय, सत्ता मांडलीये. आता माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून कळतंय. आणि जे आदित्य साहेबांनी खरं आहे ते सांगितलंय, त्यामुळे खरं सांगणं गैर आहे का? आरोप नाही केले, सत्यता मांडली आहे. तरुण पिढी समोर काय आता येणार महाराष्ट्राच्या, ती सत्यता मांडली आहे. तेच आज दळीशबाणाच्या सैनिकांना चुनौती देत आहेत, त्यांना उकसवण्याचं काम करत आहेत. आणि या गोष्ट तरुण मुलं आहेत, तरुण मुलांचं आयुष्य बिघडू नये, त्यांनी निश्चित पक्षात काम करावं. पण कुठल्याही गोष्टी संयमी नेतृत्व उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे करताय, त्यामुळे त्यांचं नेहमीच सांगणं असतं की कुठल्याही दंगा फसाद करून, आता कार्यकर्त्यांची माती भडकवून कुठलाही पक्ष वाढत नसतो आणि तो वाढवायचा पण नाही. आपण कायदा कानून पाळणारी, त्याचबरोबर संविधानाला मांडणारं आपण लोक आहोत. कारण बाळासाहेबांनी पक्ष उभा करताना तरुण शिवसैनिकांना, प्रत्येकाला एक दिशा दिली आहे. आणि आज आम्ही जर त्या मार्गदर्शक उद्धवजींच्या चाललो आहे, तर मला वाटतं हे चुकीचं चाललं आहे. चुन चुनके मारेंगे, हात नाही तोडला पाय. तुम्ही सरकारमध्ये आहात आणि तुम्हीच असं सांगणार, सुरक्षित जनता कशी राहणार, कोण ठेवणार? आणि ते ठेवण्यासाठी पोलीस, मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्राचे पोलीस, आज देशात नाही जगात एक नंबर आहे. आणि आम्हाला आमच्या पोलिसांवर विश्वास आहे. आणि त्या विश्वासाने या सगळ्या आघाडी विनापाईने आम्ही पत्र दिलंय. आणि त्याच्यामध्ये आम्ही घटनांकडे तुम्ही नीट बघा असं पोलिसांना सांगितलं. आणि पोलिसांनी पण, म्हणजे कमिशनर पन्सळकर साहेबांनी आम्हाला आश्वासित केलंय की आम्ही कुठलाही पक्ष हे ते बघणार नाही, कायद्याला धरून जे जे करता येईल ते आम्ही करणार. ओके, थँक्यू ताई. मीनाताई कांबळी यांनी सांगितलं, जसं फडणवीस शिंदे सरकार आल्यानंतर त्यांच्या सरकारमध्ये बसलेले आमदार, त्यांचे मंत्री महोदय ज्या पद्धतीने एक धमकी वजा किंवा धमक्याच देत आहेत. कोण कोण आमदार सांगतो हात नाही तोडला तर पाय तोडा, दुसरा आमदार सांगतो कोतळा काढू, तिसरा आमदार सांगतो घरामध्ये घुसून चून चून के मारेंगे, चौथा आमदार पिस्तूल काढतो आणि जमिनीत ती पिस्तूल वाजवतो. काय काय चाललं आहे काय या मुंबईमध्ये, या महाराष्ट्रामध्ये? सरकार कोणाचंही असू दे, पण सुरक्षित जनता ठेवणार आहात की नाही, जे लोकशाहीला धरून. नंतरच्या दिवशी जे काही दादरमध्ये नाट्य घडलं त्या निमित्ताने आणि गेले महिनाभर मुंबईत जे काही चाललेलं आहे, धमक्या देणं, हात तोडीन पाय तोडीन बघून घेऊ, कोतळा काढीन वगैरे वगैरे जे काही चाललेलं आहे, याच्या दरम्यानी आज आम्ही एक निवेदन पोलीस कमिशनर सन्माननीय पन्सळकर साहेबांना आज दिलेलं आहे. कोणी केंद्रातले मंत्री येतात आणि जाऊन धमक्या देतात, दादरमध्ये कसे फिरतात ते दाखवा, मुंबईत कसे फिरतात ते दाखवा, ही काय मोगलाई लागून गेलेली नाही आहे, एवढं लक्षात असावं. काल परवापर्यंत तुम्हीही कधीतरी शिवसैनिक होता आणि ह्याच कुटुंबातून पुढे आलेले आहात, ह्याच कुटुंबातून मोठे झालेले आहात, याची जाणीव आपल्याला असावी असं या ठिकाणी मी आज ठणकावून सांगते. याचं कारण असं की आम्हीसुद्धा शिवसैनिक आहोत, आम्हीसुद्धा मेलेल्या आईचं दूध प्यायलेलं नाही आहे, अशा धमक्यांना भीक आम्ही घालत नाही. पण आम्ही एक शांततेचं वातावरण, आपापसात वाद होऊ नये म्हणून आज पत्र द्यायला या ठिकाणी आलेलो आहोत साहेबांना. आणि साहेबांनी आम्हाला ठामपणे या ठिकाणी सांगितलं आहे की
की आम्ही निपक्षपाती याची चौकशी करणार आणि योग्य तो निर्णय आम्ही देणार, योग्य ती कारवाई आम्ही करणार। आवाज बघा।